शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे परंतु याच वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशीच उद्धव ठाकरेंना बॅक टू बॅक दोन धक्के बसलेत ते म्हणजे ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट उपनेते पदाचा राजीनामा दिलाय तर आता फायर ब्रँड नेत्या मनीषा कायंदे ह्या देखील पक्षाची साथ सोडून शिंदेच्या आयकॉन प्रेस करा मनीषा कायंदे या विधान परिषदेच्या सदस्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत परंतु गेले काही दिवस कायंदे या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार मनीषा कायंदे सध्या नॉट रिचेबल आहेत त्यांचा फोनही बंद आहे शिवाय त्यांच्याशी संपर्कही होत नाहीये त्यामुळे मनीषा कायंदे या नाराज असल्याचं सांगितलं जात आहे केवळ मनीषा कायंदेच नव्हे तर तीन माजी नगरसेवकही ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे आज रात्रीच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे शिंदेंच्या बंडाला एक वर्ष होत आलं तरी ठाकरे गटाला याचा फटका बसताना दिसतोय गेले काही दिवस अनेक नगरसेवक माजी आमदार आणि खासदार ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत त्यामुळे आता मनीषा कायंदे हे देखील पक्षाची साथ सोडत असल्याने ठाकरे गटाच्या दृष्टीने ही धक्कादायक बाब आहे कोण आहेत मनीषा कायंदे मनीषा कायंदे या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या होत्या मनीषा कायंदे यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालं कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली तब्बल पंचवीस ते तीस वर्ष कायंदे भाजपमध्ये कार्यरत होत्या एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये कायंदे यांनी भाजपच्या तिकिटावर सायन कोळीवाडा मधून विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार बारा मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद पद मिळालं दोन हजार अठरा साली कायंदे यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली आणि आता कायंदे ठाकरेगट सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे निवडणुकांच्या तोंडावर नेते ठाकरेंची साथ सोडत असल्याने ठाकरेगटासाठी ही चिंतेची बाब आहे त्यामुळे येत्या काळात ठाकरे आपल्या पक्षातील आउट कसे कंट्रोल करणार हे पाहावे लागेल तुर्तास इतकेच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका